आज आपण वर्ग समीकरणातील चलाच्या ज्या किमती दिलेल्या आहेत ह्या किमती त्या दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे आहेत किंवा नाही ते अभ्यासणार आहोत. फळ्यावर आपण एक वर्ग समीकरण घेतलेलं आहे. हे वर्ग समीकरण असे आहे, एक्स वर्ग अधिक चार एक्स वजा पाच बरोबर शून्य. आणि वर्ग समीकरणातील हे जे चल एक्स आहे या एक्स या चलाच्या दोन किमती आपल्याला दिलेल्या आहेत, एक एक्स बरोबर एक व दुसरी किंमत दिलेली आहे एक्स बरोबर वजा एक. आता आपल्याला ह्या ज्या चलाच्या किमती दिलेल्या आहेत एक आणि वजा एक ह्या समीकरणाची मुळे आहेत किंवा नाही ते आज आपण अभ्यासणार आहोत. तर त्यासाठी सर्वात आधी आपणास दिलेलं हे जे वर्ग समीकरण आहे या वर्ग समीकरणाची आधी आपण डावी बाजू लिहून घेऊया. दिलेल्या वर्ग समीकरणाची डावी बाजू बघा, ही डावी बाजू आहे एक्स वर्ग अधिक चार एक्स वजा पाच. आता दिलेल्या समीकरणाच्या डाव्या बाजूमध्ये आपण सर्वात आधी एक्स ची किंमत एक घेऊया. जर या समीकरणामध्ये एक्स ची किंमत एक घेतली तर आपल्याला अशा प्रकारचे समीकरण मिळते. एक्स ची किंमत आपण एक ठेवल्यास एकाचा वर्ग अधिक चार गुणेला एक वजा पाच बरोबर एकाचा वर्ग एक अधिक चार गुणेला एक चार वजा पाच बरोबर चार आणि एक पाच वजा पाच. म्हणजेच आपणास डावी बाजू शून्य मिळाली. म्हणजेच डाव्या बाजूची किंमत आपणास आपल्याला शून्य मिळालेली आहे. याचा अर्थ काय होतो, एक्स बरोबर एक ही जी कमी एक्स बरोबर एक ही जी किंमत आहे या किमतीने दिलेल्या समीकरणाच्या डाव्या बाजूचे समाधान होते आहे किंवा समीकरणाचे समाधान होते आहे. म्हणून ज्या किमतीने समीकरणाचे समाधान होते ती किंमत त्या समीकरणाची मूळ असतात. म्हणून मग डावी बाजू शून्य आल्यामुळे आपण असे म्हणू शकतो की एक्स बरोबर एक ही दिलेल्या समीकरणाचे मूळ आहे. अशा रीतीने आपण एक्स बरोबर एक ही किंमत दिलेल्या समीकरणाचे मूळ आहे किंवा नाही हे तपासले. आता आपण एक्स बरोबर वजा एक ही जी किंमत चलाची दिलेली आहे ती दिलेल्या वर्ग समीकरणाचे ही मूळ आहे किंवा नाही ते पडताळून पाहूया. यासाठी पुन्हा आपण डावी बाजू घेऊया. डाव्या बाजूमध्ये आपल्याला मिळेल एक्स वर्ग अधिक चार एक्स वजा पाच, ही आपली डावी बाजू आपण घेतली. आता डाव्या बाजूमध्ये एक्स या चलाची किंमत आपण वजा एक घेऊन मग यासाठी आपल्याला डावी बाजू मध्ये एक्स या चलाची किंमत वजा एक ठेवल्यानंतर आपल्यास या प्रकारे समीकरण मिळेल. एक्सचा वर्ग आहे म्हणून इथं वजा एक, एक्स ची किंमत टाकल्यामुळे वजा एकचा वर्ग अधिक चार गुणेला एक्स ची किंमत आपण वजा एक घेतो आहे म्हणून वजा एक वजा पाच. हे जर समीकरण किंवा ही स्टेप जर आपण सोडवली तर वजा एकचा वर्ग एक अधिक चार गुणेला वजा एक वजा चार आणि वजा पाच बरोबर एक वजा नऊ आणि इथे आली आपल्याला वजा आठ किंमत मिळाली डाव्या बाजूची. म्हणजेच डावी बाजू जी आहे आपणास ही शून्य मिळालेली नाही, नॉट इक्वल टू झिरो. म्हणजेच याचा अर्थ एक्स बरोबर वजा एक या किमतीने आपल्याला दिलेले जे समीकरण आहे वर्ग समीकरण एक्स वर्ग अधिक चार एक्स वजा पाच बरोबर शून्य या समीकरणाचे समाधान होत नाही. आणि म्हणून मग एक्स बरोबर वजा एक ही दिलेल्या वर्ग समीकरणाची मूळ नाही. म्हणून एक्स बरोबर वजा एक हे दिलेल्या समीकरणाचे मूळ नाही. अशा रीतीने वर्ग समीकरणाच्या दिलेल्या चला वर्ग समीकरणातील चलाच्या किमती त्या समीकरणाची मुळे आहेत किंवा नाही ही कशी पडताळायची, ही कशी अभ्यासायची हे आपण या